हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज अपन ही तोरणपट्टी बनवणार आहोत। हा कलर थोड़ा डार्क असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये। तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये बनवून दाखवते डिझाईन। याच्यासाठी ते क्रीम कलर वापरते, त्याच्यावर आपल्याला डिझाईन व्यवस्थित ओळखता येते। ते सुरुवातीला नॉट बनवून घ्यायचे आणि 19 चेन करायच्यात। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 चेन केल्यात आपण। तर सुरुवातीच्या 1, 2 आणि 3 चेन सोडून चौथ्या चेनवर आपल्याला डबल क्रोशा करायचं आहे, म्हणजे खांब करून घ्यायचं आहे। हा आपला पहिला खांब झाला 3 चेनचा आणि दुसरा असं। तर प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशा करायचं आहे, म्हणजे एक एक खांब करायचं आहे। या ठिकाणी आपले 17 खांब तयार होतात। मी राहिलेले करून घेते। हे तर झालेत म्हणजे खांबाचे, हे 17 होतात आपले खांब। परत 3 चेन करायच्या, पट्टी फिरवून घ्यायची। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा। 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4 खांब झाले तिथे, 4 डबल क्रोशे। परत 1, 2, 3 आणि 4 चेन करायच्यात। खालचे 1, 2, 3 आणि 4 खांब सोडून 5व्या खांबावर आपल्याला हे करून घ्यायचं स्वीकारून। आपल्याला इथं पप स्टिच करायचं आहे, त्याला एक वेळा आपण हे केलं। 2, 3 आणि 4, 4 वेळा आपण दोरा काढून घेतला त्याच्यातून। आता पूर्ण याच्यातून एकदा स्वीकारायची आणि याला पॅक करून घ्यायचं। हा झाला एक पप स्टिच, त्याच्यातच आणखीन एक पप स्टिच करायचं आहे। 1, 2, 3 आणि 4 यालाही एकदाच पॅक करून घ्यायचं सगळ्याला। असे 2 पप स्टिच आपण एकातच केलेत। परत 4 चेन करायच्यात, 1, 2, 3 आणि 4, 4 चेन करून खालचे परत 4 खांब सोडायचे। 1, 2, 3, 4, 4 सोडून 5व्या खांबामध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचं। या पुढच्यातही डबल क्रोशा। हा 3 आणि हा 14, म्हणजे इथं सुरुवातीला आपण 4 डबल क्रोशे केले, आपण नंतर 4 चेन, नंतर एकाच ह्याच्यात 2 पप करून घेतलेत, परत 4 चेन आणि लास्टला आपण 4 खांबावर 4 खांब। परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं असं प्रत्येक वेळा। आता हे 4 खांब आणि हे 4 खांब प्रत्येक वेळा असेच येणार, ह्या चेनही असेच येणार आणि डिझाईन एवढीच येणार आहे आपली, जास्त काही डिझाईन नाही आहे का। तीन आणि 4, परत 4 चेन करायच्या आणि या दोन्ही पपच्या मध्ये आपल्याला पप बनवून घ्यायचे आहेत। 1, 2, 3
चार, चार इथून एकदा सुई काढायची आणि पॅक करायचं, परत त्याच्यातच आणखीन एक पप करायचं आहे. एक, दोन, तीन आणि चार, चार पॅक करून घ्यायचं, परत चार चेन करायच्या. आणि जे कडीचे चार खांब आहे त्याच्यावर चार खांब करायचे. अशीच आपल्याला हवी तेवढी पट्टी करून घ्यायची. मी या ठिकाणी करून घेतलेली मोरपंखी कलरची, परंतु तो कलर दिसत नाही व्यवस्थित. परत तीन चेन फिरवून घ्यायचं आणि अशीच डिझाईन आता करून घ्यायचे. आता ही डिझाईन हवी तेवढी बनवून घ्या तुम्ही. मी इथं ही बनवलेली आहे या कलरमध्ये. आपल्याला शेवटचा एकदम शेवटचा राऊंड करायचा आहे, शेवटची लाईन. या ठिकाणी मी तीन चेन घेतलेल्या आहेत, म्हणजे आपला हा पहिला डबल क्रोशा झाला. आता आपण जसं सुरुवातीला इथं 17 खांब आलेले पहिल्या लाईनला, तसेच इथं शेवटच्या लाईनला पण 17 खांब यायला पाहिजेत. आपला एक झाला, दोन, तीन, चार आणि या जी चार चेन आहे त्याच्यावर आपल्याला चार खांब करायचे आहेत. पाच, सहा, सात, आठ, या दोन्ही पपच्यामध्ये एक, नऊ, परत या चेनवर चार, दहा, अकरा, बारा, तेरा आणि या चारवर चार, चौदा, पंधरा, सोळा, सतरा. आपले 17 खांब झाले. एक चेन करते इथं आणि हे दोरा कट नाही करायचा, आपल्याला पुढं असंच तोरण्यासाठी कंटिन्यू करायची. अशा प्रकारे ही झाली आपली पट्टी करून. तर मी 3 फूट लांबीची बनवलेली आहे ही पट्टी. तुम्ही हवी तेवढी कमी जास्त लांबीची बनवू शकता. त्याच्यासाठी आपल्याला पुढे जी डिझाईन बनवायची आहे अशी फुलं बनवून घ्यायची आहेत आपल्याला. हे आपण पाहूयात पार्ट 2 मध्ये, फुलं कशी बनवायची आणि कशी जोडायची, हे दोन्ही मी पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.